तिथे रामदास कदम आणि नवाब मलिक यांच्याबद्दल देखील फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास कदमांनी वारंवार भाजपवर टीका करू नये, आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत, मी कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. तर मलिकांबद्दल माझी भूमिका याआधीही सांगितली आहे असं थेट उत्तर देखील त्यांनी दिलं. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तथापि भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो. या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.